नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक मस्त अशी डाळ पालकची रेसिपी। डाळ पालक बनवण्याची पद्धती सगळ्यांची वेगळी असते, तशीच माझी पण काहीशी वेगळी, म्हणजे जशी विदर्भात बनवतात तशी आहे ही डाळ पालक। तुम्हाला दिसायला जशी आकर्षित दिसते त्यापेक्षा खायलाही खूप जबरदस्त असते। चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओला तुम्ही पूर्ण नक्की बघा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका। या ठिकाणी मी ही मस्त ताजी आणि हिरवीगार अशी पालक घेतलेली आहे आणि देठ पण मी काढून घेतलेली आहे। देठ मी नाही घेणार आहे कारण डाळीमध्ये ती लवकर शिजत नाही आणि दिसायला छान दिसत नाही, पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता। पालक मी चांगली स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहेत। लक्षात ठेवायचं, पालक असो किंवा कोणत्याही हिरव्या पालेभाज्या असोत, आधी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत, नंतरच त्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पालक मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। पालक थोडीशी आपल्याला बारीकच कट करायची आहे। लांब जर पानं असतील तर ती डाळीमध्ये चांगली दिसत नाही आणि डाळ आपली चांगली शिजत नाही। चला तर वळूया आपल्या नेक्स्ट प्रोसेसकडे। ह्या ठिकाणी मी हा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे। आधी सगळ्यात आधी आपण आपली चिरलेली पालक घ्यायची आहे। पालेभाज्या आपण आधीच स्वच्छ धुवून चिराव्यात। पालेभाज्या जर आपण आधी चिरून धुतल्या तर त्यामधले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स निघून जातात, मग त्याला काही अर्थ नसतो। आता या ठिकाणी मी चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे। काही लोक मुगाची डाळ पण घेतात, पण चण्याच्या डाळीला जास्त चांगली चव येतं, त्यामुळे मी चण्याची डाळ घेतलेली आहे। आता मी या ठिकाणी 5 ते 6 तिखट लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत। मस्तपैकी झणझणीत अशी आपल्याला डाळ बनवायची आहे। त्यामध्ये मी लाल मसाला नाही घालणार आहे, त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आणि तिखट मिरच्या घेतल्या आहेत। आता मी यामध्ये एक मोठा टमाटर घेतलेला आहे चिरून। आता प्रश्न असा आहे की पालक आणि टमाटर खात नाही, सोबत चांगलं नसतं, हेल्थसाठी पण चांगलं नसतं, आपण खाऊ शकतो की नाही? फक्त ज्यांना किडनी स्टोनचा म्हणजेच पथरीचा त्रास आहे त्या लोकांनी खाऊ नये, त्यामुळे परत त्यांना त्रास होण्याची शक्यता असते। नाहीतर आपण पालक आणि टमाटर खाऊ शकतो, म्हणून मी या ठिकाणी टोमॅटो घेतला आहे। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही घेऊ नका। आता आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत, यामुळे डाळीला चांगला कलर येतो। थोडीशी डाळ आपण शेवटी जेव्हा फोडणी करूया तेव्हा घालणार आहोत। आता मी यामध्ये एक छोटा बटाटा घेतला आहे, मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। बटाटे लहान मुले आवडीने खातात म्हणून मी घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही घातली नाही तरी चालतील। लहान मुलांना बघूनच मी या ठिकाणी बटाटा घेतला आहे कारण ती आवडीने खातात। आता आपण या ठिकाणी शेंगदाणे घालूया। मी या ठिकाणी थोडेसे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे डाळीमध्ये खूप मस्त लागतात आणि शिजल्यानंतर ते सॉफ्ट होतात तर अजूनही छान लागतात आणि स्पेशली लहान मुलांना आवडतात। माझ्या घरात पण लहान मुलं आहेत, त्यामुळे मी त्यांच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे घातलेले आहेत। आणि विदर्भात लग्न समारंभात ज्याप्रमाणे डाळ बनते त्यामध्ये पण शेंगदाणे भरपूर प्रमाणात घातले जातात, लोक आवडीने खातात, म्हणून मी शेंगदाणे घातलेले आहेत। आता आपण पाणी घालून घेऊया। तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी तुम्ही घ्यावे। तुमच्या कुकरच्या कंडिशनवर पण अवलंबून असतं की किती पाणी घालायचं, नाहीतर शिट्टीमधून पाणी बाहेर येईल। आता या ठिकाणी आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अंदाज समजत नसेल तर तुम्ही शेवटी पण मीठ घालू शकता। मला सवय असल्यामुळे मी आधी मीठ घालते कारण सगळं साहित्य मिठामुळे चांगलं शिजतं। आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल घातल्यामुळे शिट्टीतून जास्त पाणी बाहेर पडत नाही आणि आपला कुकर पण घाण होत नाही। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत सगळं साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चण्याची डाळ ही शिजायला थोडी हार्ड असते म्हणून आपण तिला जास्त शिजवून घ्यायचं आहे। थोडं 5-6 शिट्ट्या आल्यानंतरच आपल्याला कुकर थंड करून घ्यायचं आहे। पाच सहा शिट्ट्यानंतर मी गॅस बंद करून कुकरची वाफ निघेपर्यंत तसंच ठेवलं होतं। आपण बघू शकता सगळं साहित्य मस्त शिजलेलं आहे आणि मस्त हिरवा रंग आलेला आहे। आता हे सगळं साहित्य मी घोटून घेणार आहे, म्हणजे पालक पण आपली चांगली बारीक होईल आणि डाळ पण थोडी घट्ट होईल। आपण आता बघू शकता डाळ आपली थोडीशी पातळ वाटते आणि पाणी पण याच्यामध्ये वाटतंय, तर घोटून घेतल्यावर चांगली घट्ट होईल। अशा प्रकारे आपण रवीने किंवा विस्कर असेल त्याच्या मदतीने असं घोटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घोटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा डाळ आपली घट्ट झालेली आहे। अशा प्रकारे थोडीशी आपण घोटून घेऊया। पालक पण आपली चांगली बारीक झालेली आहे। या ठिकाणी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल थोडंसं तापलं की यामध्ये आपण तेजपत्ते घालूया। तेजपत्ता थोडासा फ्राय झाला की आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया।
जिऱ्याला आपल्याला चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरा या ठिकाणी फुललेला आहे. आपण आता या ठिकाणी थोडंसं हिंग घालूया. हिंगाने खूप मस्त जबरदस्त टेस्ट येते आणि खूप मस्त सुगंध येतो. या ठिकाणी मी किसलेला आला आणि लसूण घेतलेला आहे. थोडा जास्तच घ्यायचा आहे. मस्त फोडणी होते आणि भारी सुगंधही येतो. चांगला लालसर फ्राय करायचा आहे. आला आणि लसूण या डाळ पालकमध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे खूप मस्त सुगंध येतो आणि फोडणी होते. आता मी 2 ते 3 लाल मिरच्या आणि 1 स्टारफूल घेतला आहे. सोबतच 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यालाही आपण 1/2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता एक मी छोटासा चिरलेला कांदा घेतला आहे आणि 7 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ह्याला आपण थोडासा लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला कांदा फ्राय झालेला आहे. आपण थोडीशी हळद घालूया. हळदमुळे तेलाला खूप चांगला कलर येईल. त्यामुळे आपण आता हळद घालूया. आधी पण आपण हळद घातलेली आहे त्यामुळे कमीच घालायची आहे. 1/2 मिनटं परतून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम आपल्याला आता स्लो करायची आहे. म्हणजे डाळ टाकताना तेल आपल्या चेहऱ्यावर उडणार नाही. आत्ताही डाळ टाकून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया. डाळ आपली आधी शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त हिला शिजवायची नाही आहे. फक्त 1 उकड काळेपर्यंत आपल्याला हिला झाकून शिजवायची आहे. तुम्ही बघू शकता डाळ आत्ताच आपली मस्त घट्ट झाली आहे. दिसायलाही खूप भारी दिसतंय. आता आपण ढाकण ठेवून हिला 10 मिनटं उकड काढून घ्यायची आहे. पाच मिनटं झालेली आहेत. चला तर चेक करूया. वा, मस्त अशी डाळीला उकड आलेली आहे. मस्त घमघमीत असा सुगंध सुटलेला आहे. असं वाटते आत्ताच टेस्ट करून बघावं. आता या ठिकाणी गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे. डाळ आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आपण घालून घेऊया. त्यामुळे डाळीला अजूनच चांगला सुगंध आणि टेस्ट येईल. या ठिकाणी मी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेते. आता आपण मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी आपली हिरवीगार झणझणीत आणि अप्रतिम अशी डाळ पालक तयार आहे. जिरा राईस किंवा साध्या भाताबरोबर मस्त लागतं. सोबत पापड लोणचं असेल तर अजूनच खूप मस्त लागतं. चला तर एक लाईक नक्की करा या रेसिपीला आणि सोबतच शेअर पण करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर तुम्हीही ही चवदार डाळ पालक रेसिपी नक्की घरी बनवून ट्राय करा. जर माझ्या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझी नेक्स्ट रेसिपी व्हिडिओ अपलोड केली तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर लवकरच भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.